पुण्यात एलबीटीच्या विषयावरून नवीन वाद उभा राहिला. शहरातील सराफांनी कोट्यवधीचा एलबीटी थकवला असताना राज्य सरकार त्यांच्यावर कारवाईला परवानगी देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव संजीव बालगुडे यांनी केला आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरलेला नसल्यानं महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. शहरातील अशा बड्या सराफांची यादीच महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवली आहे. एलबीटी थकवणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानांची तपासणी तसंच गरज पडल्यास जप्तीची कारवाई करण्यासाठी महापालिकेनं परवानगी मागितली आहे. सराफ व्यापाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळले. दहा पैसे फक्त एलबीटी आहे यांना सोन्या चांदीवर, आणि त्याची यादी महापालिका आयुक्तांनी जोडलेली आहे. मी महापालिका आयुक्तांना अशी मागणी केली आहे प्रदेश काँग्रेसच्या वतीनं की जसं तुम्ही गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांच्या घरापाशी जाऊन बँड वाजवता, तसं जर या आठवड्यामध्ये राज्य शासनाने परवानगी दिली नाही तपासणी करायची, तर तुम्ही ह्या ज्या मोठे व्यापारी आहेत, धनदांडगे आहेत, यांच्यासुद्धा दुकानांसमोर जाऊन बँड वाजवा. आम्ही आत्तापर्यंत सगळे व्यापाऱ्यांनी एल बी टी आजपर्यंत गेल्या म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत पूर्णपणे भरलेली आहे. कधीही आम्ही गव्हर्नमेंटला नुकसान होईल असं कुठलंही ज्वेलरनी कार्य केलेलं नाही. प्रदेश काँग्रेसने जे काही घेतले माहिती न घेता हे संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. खरं म्हणजे प्रदेश काँग्रेसला घ्यायचा काही अधिकार नाही. व्यापाऱ्यांनी बी जे पीला सपोर्ट केला म्हणून ते आज व्यापाऱ्यांच्यावर आरोप करतायत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.